नमस्कार भावी शिक्षक मंडळींनो कसे आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण मराठी व्याकरणाच्या संभाव्य टॉपिकचा सराव करतो आहे आणि आज आपल्याला सराव करत आहे तो म्हणजे टॉपिक वाईज प्रश्नाचा सर्वनामवरचे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि आज आपण याच्यासमोर सर्वनामचे प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये आपला मार्क जाणार नाही इतकं मी आपल्याला प्रॉमिस करतो अशा पद्धतीने मी इथं आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि ही हे नोट्स आहेत जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल उत्तरासहित नोट्स मी आपल्याला प्रोव्हाइड करतो आहे बघा नाम सर्वनाम विशेषण पूर्ण मराठी व्याकरणाच्या नोट्स मी आपल्याला प्रोव्हाइड करतो आहे क्लास सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही दाखवायचं आहे ते म्हणजे अशा पद्धतीचं बघा माझ्या भावी शिक्षक मंडळींनो मी आपल्यासाठी शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणीकरिता फास्ट ट्रॅक बॅच घेऊन आलेलो आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ॲप डाउनलोड करण्याकरिता कुठलाही चार्ज नाही तर प्रफुल्ल पवार अकॅडमी या प्ले स्टोर ॲपला हे बॅच अवेलेबल आणि कोर्स फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे दोनशे नव्याण्णव रुपयाची बॅच ही टेट एक्झाम दोन हजार तेवीससाठी आहे आणि बॅचचं नाव आहे ध्येय अंकगणित व बुद्धिमत्ता कोर्स यामध्ये मी काय प्रोव्हाइड करतो करतोय तर पाचशे प्रश्न प्रोव्हाइड करतोय मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज पाचशे प्रश्न प्रोव्हाइड करतोय जी केचे जे की मराठी व्याकरण जी केचे आहेत ते पण टॉपिक वाईज त्याचबरोबर नव्वद व्हिडिओ प्रोवाईड करतो आहे जे की गणित बुद्धिमत्तेचे आहेत आणि हे आपल्याला व्हिडिओ पाहिल्यानंतर साधारणतः तीस चाळीस मार्क तरीसुद्धा आपले इन्क्रीज झाले पाहिजे या दहा दिवसामध्ये त्याचबरोबर मी चारशे प्रश्न प्रोव्हाइड करतो आपल्याला करंट अफेअरचे आणि या सर्व गोष्टीची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे ऑफर फक्त आजच्या दिवस आहे आताच प्रफुल्ल पवार अकॅडमीला तुम्ही डाउनलोड करून घ्या ॲप्लिकेशनला ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या तयारीला चालना द्या सर्व गोष्टी आय बी एस पॅटर्ननुसार आपण बनवलेले आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करता येईल आत्ताच ओके ॲप डाउनलोड करण्याकरता कुठलाही चार्ज नाही आणि ना या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये नक्कीच आपल्याला तिसचाळीस मार्क या दहा दिवसामध्ये कवर करायचे आहेत ओके okay, चला आपण पुढे जाऊया पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मराठी भाषेत एकूण सर्वनामं किती आहेत आता मी एक एक प्रश्न विश्लेषण करतो काळजीपूर्वक ऐका मराठी भाषेत सर्वनामं विचारलं तर तुमचं उत्तर नेहमी सहा सर्वनामं म्हटलं तर तुमचं उत्तर नेहमी नऊ असायला पाहिजे सर्वनामं जर कधी म्हटलं तर तुमचं उत्तर नेहमी नऊ असायला पाहिजे आणि जर कधी प्रकार म्हटलं जर सर्वनामाचे प्रकार म्हटलं तर तुमचं उत्तर नेहमी सहाच असायला पाहिजे या दोन्ही गोष्टी पहिले इथं क्लिअर करून घ्या मी काय म्हणतो आहे मराठी भाषेत सर्वनामे किती आहेत तर त्याचं उत्तर नऊ असायला पाहिजे आणि जर कधी प्रकार म्हटलं तर प्रकार नेहमी सहा इतकं उत्तर असायला पाहिजे हा ही हे हे कोणत्या प्रकारचं आहे आता याला थोडं काळजीपूर्वक आहे का जे दिसते ते दिसते ते दर्शक असते जे दिसते ते दर्शक म्हणजे आपण म्हणतो हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे ती माझी आई आहे जे दिसते ते दर्शक असते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय होईल दर्शक होणार नाही ओके आता या प्रश्नाचं उत्तर जे जे दिसते ते दर्शक होते जे दिसते ते काय असते जे दिसतं ते द ते दर्शक असते ओके तर मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन नंबरलाच राईट होईल कोणतं आपण दाखवून राहू ना हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे तो माझा काका आहे ती माझी मामी आहे जे दिसते ते दर्शक असते संबंधित सर्वनामामध्ये कोणते वाक्य येतात मग कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला विचारले जाऊ शकते तर संबंधित सर्वनामामध्ये जो जी जे येतात ठीक आहे संबंधित सर्वनामामध्ये काय येते जो आता नि निश्चित आत्म आत्मवाचकमध्ये नीज कोणता निज व स्वतः निश्चित आत्मवाचक असते नीज व स्वतः काय असते निश्चित आत्मवाचक असते ओके यानंतर आपण पुढे जाऊ आम्ही दररोज वर्तमानपत्रे वाचतो सर्वनाम तुम्हाला ओळखायचं आहे आता सर्वनाम म्हणजे काय जो शब्द नामाचा पुनरावृच्चार टाळण्याकरिता वाक्य देतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो तर हो या प्रश्नाचं उत्तर काय होईल आम्ही यानंतर सर्वनाम हे काय असते नामाबद्दल विशेष माहिती सांगते का नामाच्या ऐवजी येते आताच म्हटलं मी सर्वनाम हे नामाच्या ऐवजी ये येते कोणी कोणास हसू नये जे गोष्ट निश्चित सांगता येत नाही म्हणजे सारे पक्षी उडाले माझ्या मुठीत किती रुपये आहे जत्रेला किती लोक जमले हे जे निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित असे म्हणतात कोणी यावे कोणी टिकली मारून जावे अशा प्रकारचे वाक्य सागर आज रात्री नाटक बघायला जाणार आहे सागर आज रात्री काय करणार आहे नाटक बघायला जाणार आहे काही होईल या प्रश्नाचं उत्तर सागर या आज रात्री नाटक बघायला जाणार आहे असा सागर या शब्दाऐवजी कोणता येईल या वाक्यात तो सागर किंवा आपण तो सागर टाळण्याकरिता तो नाटक बघायला जाणार आहे असं म्हणून हरकत नाही पुढीलपैकी कोणतं सर्वनाम लिंगभेदानं बदलत नाही कोणतं सर्वनाम लिंगभेदानं बदलत नाही तर मी हे सर्वनाम लिंगभेदानं बदलत नाही नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटले जाते नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटले जाते सर्वनाम असे म्हणतात हे कोणत्या नोट्स होय ह्या मी आपण्यासाठी ज्या नेट एक्झामच्या दृष्टिकोनातून नोट्स बनवल्या त्या नोट्स वय असेच पाचशे प्रश्न मी टॉपिक वाइज जी केचे सुद्धा बनवले ओके असेच मी टॉपिक वाईज पाचशे प्रश्न मराठी व्याकरणाचे सुद्धा बनवले आणि नव्वद व्हिडिओमध्ये गणित बुद्धिमत्ते विश्लेषण दिलं त्याचबरोबर करंट अफेअरचे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत सॉरी करंट अफेअरचे सुद्धा मी चारशे प्रश्न आपल्याला प्रोव्हाइड करतोय या सर्व गोष्टीची फी दोनशे नव्याण्णव रुपये आताच तुम्ही व्हिजिट करू द्या प्रफुल्ल पवार अकॅडमी हा आप प्लेस्टोर आपला तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर माझा नंबर मी देतो तो नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके माझा नंबर तुम्हाला मी तर देतो हा माझा नंबर आपल्यालाच मी देतो एक मिनिट हां ठीक आहे माझा नंबर आपल्याला द्यायचा आहे इथं आपल्याला माझा नंबर मी देतो त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचणी येत असेल तर पुढील वाक्यातील कोण या शब्दाची तुम्हाला जात ओळखायची आहे पुढील शब्दातील कोण या शब्दातील जात तुम्हाला ओळख कोण ही गर्दी आता जे निश्चित सांगता येत नाही त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणतात आता थोडं आय एम पी करून घ्या ज्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात त्यालाच सामान्य सर्वनाम असे सुद्धा म्हणतात ज्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात त्यालाच काय म्हणतात त्याला सामान्य सर्वनाम असे सुद्धा म्हणतात ठीक आहे आता यानंतरचा आपण प्रश्न पाहूया दहावा प्रश्न चालू होता आपला ठीक आहे खालील शब्द गटातील भाववाचक नाम असलेला गट तुम्हाला सांगायचा होता सॉरी हा तर आपल्याला तो नाही आहे ठीक आहे आपण सर्वनाम पाहतो पाहतोय हा दहावा प्रश्न चालू आहे आपला सर्वनामाचा दहावा प्रश्न चालू आहे सर्वनामाचा खूप मेहनत करून आपल्यासाठी मी हे प्रश्न बनवलेले आहेत कमी दिवसात तयारी करण्याकरिता पर्यायातील आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं मी तुम्हाला सांगितलं होतं नीज व स्वतः हे काय आहे नीज व स्वतः आत्मवाचक आहे तो आपणहून म्हणाला काय झालं आत्मवाचक पुढीलपैकी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची होती प्रश्नाचं सर्वनाम कोणी संबंधित सर्वनाम जी त्यांना दर्शक सर्वनाम ती आणि पुरुषवाचक सर्वनाम सर्वनाम जे काय होईल अकराव्या प्रश्नाला तर अकराव्या प्रश्नाला पुरुषवाचक सर्वनाम जे हे उत्तर होईल मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे मराठी व्याकरणात तीन आहेत किती आहे लिंगानुसार बदलणारे मराठी व्याकरणात सर्वनामे किती आहेत तर तीन आहे जे पहा हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही आता कोणतं सर्वनाम आहे नामाशिवाय किंवा सर्वनामाशिवाय वापरले जात नाही म्हणते तर तेरावा प्रश्न आहे आणि त्याचे आता ऑप्शन आपण पाहूया मी तू स्वतः आणि कोण मी तू स्वतः आणि कोण काय होईल या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे स्वतः हे नामाशिवाय वापरले जात नाही तुम्ही ऑफिसला जाता का सर्वनामाचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही ऑफिसला जाता का सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम संबंधी सर्वनाम की पुरुषवाचक सर्वनाम तर काय होईल पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही ऑफिसला जाता का यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे पुढीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे त्यांनी हा शब्द काय आहे सर्वनाम आहे कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले आहेत कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले आहेत तर कोणत्या वाक्यात वापरले आहेत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तर वापरलेले आहेत तो ठरवतो तो ठरवतो हे द्वितीय पुरुषवाचक वाचक सर्वनाम ज्या लोकांना माझा नंबर पाहिजे या लोकांकरिता माझा नंबर आहे याच्यावरती तुम्ही बॅच जॉईन करण्याच्या संदर्भात कुठल्याही अडचणी असल्यास मला कॉल करू शकता नाईन फाईव्ह सेवन नाईन नाईन झिरो एट टू झिरो सिक्स या नंबरवरती पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती पडतात पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती पडतात पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती पडतात तर पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणतं खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणतं तर ते जे दिसते ते काय असते दर्शक असते जे दिसते ते काय असते दर्शक असते यानंतर जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल वाक्यातील सर्वनामाचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होईल तर काय होईल संबंधी सर्वनाम जो अभ्यास करेल तो उत्तीर्ण होईल कोण काय कोणाला ही सर्वनामे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात येतात कोण काय कोणाला काय होईल ही प्रश्नार्थक सर्वनामे असतात कोण काय कोणाला लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आहेत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती आहेत कोणती आहे लिंगानुसार कोणती आहेत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तर तो ती ते हा ही हे जो जी जे हे लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत ठीक आहे यानंतर खालीलपैकी सर्वनाम असलेलं वाक्य तुम्हाला सांगायचं आहे सर्वनाम असलेलं वाक्य पहा आपल्यासाठी परत मी आपल्याला दाखवतोय हे जे आहेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या दृष्टिकोनातून भाव्य शिक्षक मंडळींनं मी फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या स्टोर ॲपला ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यामध्ये पाचशे प्रश्न आपल्याला मी मराठी व्याकरणाचे सेंड करतो आहे पी डी एफ स्वरूपात पाचशे प्रश्न मी आपल्याला जी केचेच उपलब्ध करून देतो आहे आणि ही बॅच आहे ध्येय अंकगणित व बुद्धिमत्ता यामध्ये नव्वद व्हिडिओ अंकगणित व बुद्धिमत्तेचे आहे आणि ही सर्व गोष्ट प्रफुल्ल पवार अकॅडमीला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती मला कॉल करू शकता नाईन फाईव्ह सेवन नाईन नाईन झिरो एट टू झिरो सिक्स आणि बॅच आता जॉईन करून घ्या या दहा दिवसात तीस ते चाळीस मार्क वाढवण्याची सुवर्ण संधी आहे आपल्याला ओके प्रत्येक गोष्ट आपल्याला सहजरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न आहे तिथे यानंतर खालीलपैकी कोणते सर्वनाम योग्य पर्याय म्हणून काय म्हणते खालीलपैकी सर्वनाम असलेला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता मी हा काय आहे योग्य सर्वनाम आहे आम्ही या सर्वनामाचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे आम्ही या सर्वनामाचा कोणता प्रकार आहे तर पुरुषवाचक सर्वनाम आहे सर्वनामं किती प्रकारचे असतात तर सर्वनामं किती प्रकारचे असतात सहा प्रकारची खालील शब्दातील संबंधित सर्वनाम कोणतं खालील शब्दातील संबंध स सर्वनाम कोणतो जे पेरेल ते उगवेल हे संबंधी सर्वनाम आहे प्रत्येकाला समजलं का माझ्या विद्यार्थी मित्रांनो ओके वेलकम एव्हरी तर मी रिक्वेस्ट करेल नक्कीच आपण बॅचला जॉईन करा भरपूर साऱ्या गोष्टी आपण फक्त दोनशे दोन्याण्णव नव्याण्णव रुपयात पाहू शकता आणि खास करून बुद्धिमत्तेच्या व्हिडिओचं स्पष्टीकरण आहे आणि बुद्धिमत्ता आपल्याला माहिती आहे ऐंशी मार्कासाठी बुद्धिमत्ता आहे आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की मला या नंबरवरती तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आणि भावी शिक्षक मंडळींनं आपल्याला एक्झाम करीता शुभेच्छा बघूया भरपूर साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की एक्झाम पुढे घ्या अभ्यासाला वेळ नाही आणि भरपूर साऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की आता एक्झाम पोस्टपोन करू नका आधीच खूप दिवसानंतर जागा निघालेल्या आहेत तर माझं मला तर असं म्हणायचं आहे तुम्ही बावीस तारखेच्या तयारीतच वेळ तयारी करा जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही त्यात त्याचबरोबर आपण स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्रात फि आपण फिजिक्सवालाही संपूर्ण भारतामध्ये नावं ऐकलं असेल तर महाराष्ट्रातसुद्धा एम पी एस सीवाला नावाची फॅकल्टी लाँच झालेली आहे एम पी एस सी दोन हजार तेवीस बॅच आहे अग्निपंक नावाची बॅच आहे एम पी एस सी प्रिलियम्स टार्गेट दोन हजार तेवीस बॅच आहे आणि या बॅचमध्ये जे फॅकल्टी आहेत ते सुद्धा तुम्ही आपण बघू शकता तर राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त कोर्स ऐकता आलेले आहेत आणि फॅकल्टी तुम्ही पाहा अनिल सर आहेत किरण सर आहेत श्याम सर आहेत गुट्टे मॅडम इद्रिश सर संजय पहाडे त्यानंतर अर्जुनजी जाधव सर आणि उमेश कुदेळे सर आहेत तर बॅचची जी वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि अधिक माहितीकरिता इंस्टाग्राम फेसबुक त्याचबरोबर यूट्यूबला सुद्धा भेट देऊ शकता तर फिजिक्सवाला या तत्वावर आपल्या महाराष्ट्रात एम पी वाला ही फॅकल्टी लॉन्च झालेली आहे पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र